शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे सन दोन हजार अठरा एकोणीस या वर्षात कांद्याला बाजारभाव नव्हते त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना प्रति क्विंटल दोनशे रुपये याप्रमाणे अनुदान दिले होते हे अनुदान नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या चार महिन्यांकरता दिले होते त्यातील पहिला टप्पा एक नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबरपर्यंत अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आले होते परंतु नंतरचे तीन टप्पे म्हणजे नोव्हेंब डिसेंबरचे पंधरा दिवस व जानेवारी व फेब्रुवारी असे तीन टप्पे अनुदान भेटले नव्हते ते अनुदान आता सरकारने पणन खात्याकडे रक्कम वर्ग केलेली आहे पाव्या सविस्तरपणे शासन जी आर सात ऑगस्ट दोन हजार एकोणीसचा सन दोन हजार अठरा एकोणीस या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल रुपये दोनशे अनुदान देणेबाबत पूरक मागणी तीनशे सत्याऐंशी कोटीत तीस लाख एकतीस हजार रुपये एवढी महाराष्ट्र शासन सहकारपणन वस्त्रोद्योग विभाग शासन निर्णय क्रमांक पूरक दोन हजार एकोणीस हा निर्णय दिनांक सात ऑगस्ट दोन हजार एकोणीसचा आहे पाहूयात आपण शासन निर्णय काय झालेला आहे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा प्रस्ताव प्रसन्न कृषी उत्पन्न मार्केट पाडळी आळे जिल्हा अहमदनगर या खाजगी बाजार समितीमध्ये दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार अठरा ते दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल दोनशे व जास्तीत जास्त दोनशे क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान वितरित करण्यासाठी रुपये तीनशे सत्त्याऐंशी कोटी तीस लाख एकतीस हजार रुपये इतकी रक्कम सदर शासनानिन्यान्वे शासन उपलब्ध करून देत आहे या योजनेअंतर्गत होणारा खर्च पुढे नमूद लेखाशीर्षक उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीतून भागविण्यात यावा सहकारी पतसंस्था चोवीस पंचवीस सहकार सहकारी पतसंस्था सहाय्य हो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य हो, दत्तमत अनिवार्य हो, अर्थसहाय्य हो। या योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या सर्व प्रस्तावांची छाननी करून जि जिल्हान्याय हो, पात्र लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी तसेच शासन निर्णयातील मंजूर करण्यात आलेल्या रकमेचे आहरण करून संबंधितांना वितरित करण्यासाठी लेखाधिकारी ले, पणन संचालक कार्यालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना आहरण व संविस्तर अधिकारी व पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून शासनाच्या वतीने प्राधिकृत करण्यात येत आहे पणन संचालकांनी सदर अनुदानाची रक्कम शासकीय कौशातून काढून त्या रकमेचे शासनाच्या वतीने पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसपूर्वी पूर्वी वितरित करून अहवाल शासनात सादर करावा म्हणजेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस पूर्वी म्हणजे अगोदर सर्व शेतकऱ्यांना कांदा अनुदान ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत ज्यांचे फॉर्म पास झालेले आहेत त्या सर्व शेतकरी बांधवांना खात्यामध्ये एकतीस ऑगस्टच्या अगोदर पैसे जमा होतील तरी शेतकऱ्यांनी काळजी करू नये धन्यवाद अशी शेतीविषयी माहिती शेतमालाचे बाजारभाव शासन निर्णय शेतीविषयीचे आपण रोजच्या रोच रोज पाहणारच आहोत आजच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून दररोजचे अपडेट लगेचच्या लगेच मिळवा भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार